सो हाय गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज मला ऑर्डर आले 2 किलो चिकनची, चिकन मसाला एक किलोचं, 1 किलो ग्रीन चिकन आणि उरलेला आईनीचा रस्सा. सो लेट स्टार्ट द ऑर्डर. तर आता तेल कडलेलं आहे, त्यामध्ये मी थोडे खडे मसाले घालणार आहे, कारण की मी गरम मसाले पण टाकणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे कांदा. ॲड करणार आहे 1-2 चमचा हळद, जे चिकन जास्त आहे, 2 चमचा हळद. चार चमचे नमक, 1-2-3-4 चमचे नमक. तर ॲड करायचे वेलची पावडर थोडीशी, परत एकदा मिक्स. त्यानंतर मी ॲड करणार आहे 2 किलो चिकन. 2 किलो चिकन म्हणजे हे पहिल्यांदा मी धुवून घेतलेलं, 2 ते 3 वेळा चिकन धुवून घेऊ. त्यानंतर दुसरं चिकन भांड्यामध्ये ॲड करायचं आहे. मी व्यवस्थित करतो माझा चेहरा सारखा सारखा नको, पूर्ण रेसिपीवर फोकस करूया. रेसिपी दाखवते मी. काय करायचं आहे, प्लेट झाकून द्यायचे आणि प्लेट झाकून दिल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं पाणी, म्हणजे पाणी पण गरम होतं आहे आणि वाफ बाहेर जाते पाण्याच्या ओझ्यामुळे. तुम्ही बघू शकता चिकनला थोडं थोडं पाणी सुटले. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे त्या परातीमध्ये जे आपण पाणी ॲड केलं होतं ते, आणि बाजूला जे गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा त्यामध्ये ॲड करून 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये आणि त्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करून व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ते एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये कांदा, टोमॅटो, सगळं लसूण, आणि मी लसूण नो सॉल्टच ॲड केला, कारण की नो सॉल्ट ॲड केला तर अजून टेस्ट चांगली होते. त्यानंतर हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं, आणि हे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं बारीक कट करून भाजून घ्यायचं आणि या सगळ्याची पेस्ट बनवायचं. त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जे आपण मसाल्याची पेस्ट केली होती ते ॲड करायची, त्यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा, घरचं तिखट करून परत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे थोडं नमक आणि लाल तिखट. लाल तिखट म्हणजे चार मिनार चटणी ॲड करायची. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं. आता तुम्ही लाल घरचं तिखट असताना चार मिनार चटणी टाकली की कोणत्याही रेसिपीला लाल कलर येतो. त्यानंतर बघू शकता तुम्ही मसाल्याला किती मस्त रेड कलर आला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आळणीमधलं चिकन त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, आणि परतवून झाल्यानंतर त्यामधलीच थोडी आळणी ह्यामध्ये टाकायची, म्हणजे अजून टेस्ट छान होते. त्यानंतर आळणी मी थोडी ॲड केली आणि वरून परतून झाल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर ॲड केलेली, आणि तयार आहे आपलं मसाला चिकन. आणि ह्यानंतर आपल्याला ग्रीन चिकन करायचं, आणि ग्रीन चिकनची मसाला करायला मी मसाला करताना व्हिडिओ करायला थोडं विचारलेलं. त्यासाठी काय करायचं आहे, 10 गरम मिरच्या, कोथिंबीर, पुदिना आणि लसूण, थोडंसं तीळ, खोबरं काय घातला नाही तर चालतं, असं करून थोडं दही घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये ते भाजून घ्यायचं, त्यामध्ये गरम मसाला, थोडं नमक ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं, आणि थोड्या वेळाने त्यामध्ये आळणीतलं चिकन ॲड करून परतून घ्यायचं आहे.
आणि वरून कोथिंबीर स्प्रेड करायची आणि 5 मिनिटांसाठी झाकून द्यायचं आहे. तर तयार आहे आपलं ग्रीन चिकन. आता ग्रीन चिकन झाल्यानंतर आपल्याला तयार करायचा आहे रस्सा. त्या रस्स्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कढई घ्यायची, त्या कढईमध्ये तेल घ्यायचं, थोडा मसाला त्यातला ॲड करायचा, त्यामध्ये लाल तिखट ॲड करून व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे थोडं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर हा मसाला आपल्याला ॲड करायचा आहे रस्साच्या भांड्यामध्ये. आणि हा ॲड झाल्यानंतर आपला जो उरलेला मसाला होता तो न भाजताच त्यामध्ये ॲड करायचा, कारण की खोबऱ्याची टेस्ट असते त्यामध्ये, त्यामुळं अजून टेस्ट होतो रस्सा. त्यानंतर 10 मिनिटाचा तो रस्सा उकळी येण्यासाठी ठेवायचा. तर तयार आहे रस्सा. तर तयार आहे माझी आजची ऑर्डर.